अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट यांच्यात होणारा सामना रंगतदार ठरणार आहे राष्ट्रवादीकडून दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस साली निवडून आलेल्या नवाब मलिक यांची कन्या सना मलिक शेख हिला अजित पवार गटानं उमेदवारी दिली आहे तर शरद पवार गटानं ही मोठा खेला करत फहाद अहमद या समाजवादी पक्षातून आलेल्या तरुणाला मैदानात उतरवलंय विविध आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले नवाब मलिक यांच्या अटकेनंतर सना मलिक मतदारसंघामध्ये सक्रिय झाल्या तर दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवरती एनआरसी सी ए आंदोलनामुळे आणि अलीकडे अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्यासोबत विवाह झाल्यानंतर चर्चेत आलेले फहाद अहमद देखील सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या मतदारसंघात सक्रिय आहेत त्यामुळे शरद पवारांनी फहाद याला उमेदवारी देत मोठी खेळी खेळल्याचं बोललं जात आता या आधीच्या निवडणुकीतील बोलायचं झालं तर इथं शिवसेनेची ही चांगली ताकद असल्याचं नऊ मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती शिवसेनेच्या तुकाराम काते यांना बत्तीस हजार एकशे तीन मतं मिळाली होती सहा हजार आठशे पंचवीस मतांनी मलिक यांचा विजय झाला होता दोन हजार चौदा मध्ये इथं शिवसेनेच्या याच तुकाराम काते यांनी मलिकांचा पराभव केला होता तुकाराम काते यांना एकोणचाळीस हजार नऊशे सहासष्ट मतं मिळाली होती तर नवाब मलिक यांना अडतीस हजार नऊशे एकोणसाठ मतं मिळाली होती अवघ्या एक हजार सात मतांनी होते पुढे दोन हजार एकोणीस मध्ये नवाब मलिकांनी पुन्हा मतदारसंघ स्वतःकडे खेचून आणला तर दुसऱ्या क्रमांकावरती शिवसेनेच्या तुकाराम काते यांना बावन्न हजार चारशे सहासष्ट मतं होती यावेळी शिवसेनेची ही मतं कुणाच्या पारड्यात जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अर्थात या मतांचा शरद पवार गटाला फायदा होईलच पण फहाद यांना संधी दिल्यामुळे पक्षातील निष्ठावंतांमधील खदखद देखील लपून राहिलेली नाही सोबत मनसेलाही या मतदारसंघामध्ये चांगली मतं आहेत दोन हजार नऊ मध्ये मनसेचा उमेदवार सोळा हजार मतांसह तिसऱ्या स्थानावर होता यावेळी मनसेने इथं उमेदवार दिलाय त्यामुळे ठाकरेंची मराठी मतं मनसेच्या उमेदवाराला फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही अणुशक्तीनगरमध्ये दोन लाख एकोणसत्तर हजार एकोणसत्तर इतके मतदार आहेत आणि त्यात सर्वाधिक बहात्तर हजार मतदार मुस्लिम समाजाचे आहेत त्यामुळे ही मतं निर्णायक ठरतात गेल्या निवडणुकीत मतदारांनी मलिक यांच्या पारड्यात विजयाचं दान टाकलं असलं तरी महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी समाजवादी पक्षाला विक्रमी जागा दिल्या होत्या आणि फहाद हे समाजवादी पक्षातूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले हा देखील मुद्दा महत्वाचा आहे यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत काय चित्र होतं ते पाहूयात अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये येतो अणुशक्तीनगर मधून मवियाच्या अनिल देसाई यांना एकोणऐंशी हजार सातशे अडुसष्ट मतं मिळाली होती तर महायुतीच्या राहुल शेवाळे यांना पन्नास हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतं होती त्यामुळे इथं मवियाला चांगली आघाडी मिळालेली पाहायला मिळतं आता विधानसभा निवडणुकीमध्ये काय चित्र असेल ते पाहावं लागेल मतदारसंघातील समस्यांबाबत बोलायचं झालं तर पायाभूत सुविधांची कामं संतगतीनं होत असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठी समस्या आहे त्यानंतर अनेक सरकारी प्रकल्प या परिसरात असल्यानं त्याद्वारे होणारं प्रदूषण ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते तिसरी आणि नागरिकांच्या दृष्टीनं महत्वाची समस्या म्हणजे कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा अरुंद रस्ते हे वर्षानुवर्ष कायम असलेले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही असं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोणता उमेदवार मतदारांना जवळचा वाटतो त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देऊन ते पूर्ण करण्यासाठीची तयारी दाखवतो हे पाहावं लागेल अणुशक्तीनगरच्या या लढतीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत अपडेट्स बातम्यांसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद